नमस्कार मित्रांनो, माझी मम्मी आणि माझी मावशी बालाजीला गेले होते तिरुपती बालाजीच्या दर्शनाला. तर चला, ते आता मम्मी माझी आलेली आहे, मावशी पण आलेली आहे, तिला घेऊन बघूया. त्यांनी त्यांचा अनुभव तिकडचा आणि त्यांनी आमच्यासाठी काय काय आणलेलं आहे ते बघूयात. चला तर बघा, माझी फॅमिली इथं बसलेली आहे, माझी मम्मी, मावशी आणि माझ्या बहिणी, त्यांची मुलं दिवाळीच्या सुट्टीला इकडं आलेली आहेत. मम्मी जस्ट बालाजीवरून आलेली आहे, खूप थकलेल्या आहेत दोघीजणी. तर बघूयात बालाजीला गेल्यानंतर त्यांचा तिथला अनुभव कसा आहे. सांग मम्मी, बालाजीला किती दिवस होता तुम्ही? किती दिवस होता बालाजीला? 4 दिवस होतो. दर्शन कसं भेटलं? छान भेटलं दर्शन. पाऊस होता का तिकडे? पाऊस भरपूर होता, पावसातच दर्शन घेतलं. मावशी तू सांग, काय कसं काय एन्जॉय केलं तिकडे? फोटो वगैरे काढले? फोटो बाहेर नाही काढले, बालाजीमध्ये नाही काढले. किती जण गेलं होता तुम्ही तिकडे? 26 जण होता. 26 जण लेडीज होत्या सगळ्या? नाही, जेंट्स पण होते. जेंट्स पण होते, ओके. लेडीज जेंट्स दोन्ही होते. कसे गेला इकडून तुम्ही? ट्रेननं? ट्रेननं गेलो आम्ही. तिथे दुसऱ्या दिवशी आम्ही 6 वाजता पोहोचलो. 6 वाजता पोहोचला तिरुपतीमध्ये. ओके ओके. आणखी कुठे गेलेला? निरगुंटाला उतरलो, तिथून मग बालाजीला गेलो. तिथं मग फ्रेश झालो, मग दर्शनाला गेलो. दर्शन घेतलं व्यवस्थित, 1:30 वाजता आम्ही जेवण केलं, रूमवर आलो, आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून फ्रेश होऊन गेलो आम्ही करायला. अच्छा अच्छा. मम्मी तिकडची लोक कशी बोलत होती? बोलणं झालं का तुमचं तिथे? तुम्हाला येत होतं बोलायला? कल्लड झालं बोलणं. मग कशी बोलत होती जरा सांग बरं. नवऱ्याला का म्हणजे कोंदळू कोंदळू, नवऱ्याला म्हणजे कोंदळू कोंदळू. कशी बोलत होती? गोविंदा गोविंदा काहीतरी बोलत होती ना. गोविंद 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 अशी बोलत होती का? तुला काय समजलं नाही? गोविंदा अशी बोलत होती. हो का? मम्मीने आमच्यासाठी काय आणलेलं आहे तिरुपती बालाजीवरून तर दाखवते तुम्हाला. हे बघा, हे इकडं मम्मीनं आणलेल्या वस्तू आहेत माझ्यासाठी, बहिणीसाठी, मुलांसाठी. ती थोडे थोडे गिफ्ट घेऊन आलेली आहे. तर चला मी दाखवते काय आणलेलं आहे बघा. ही अशी तिरुपती बालाजीची सुंदर मूर्ती मम्मीनं आणलेली आहे घरामध्ये लावण्यासाठी. आणि हे आम्हाला काही हा तिरुपती बालाजीचा प्रसाद घेऊन आलेली आहे. तिथे तिथला जो फेवरेट लाडू असतो तो हा लाडू आहे. आणि हे आमच्यासाठी काही ऑर्नमेंट्स घेऊन आलेले आहे माझ्या बहिणींसाठी आणि ज्वेलरी. कशी वाटते ज्वेलरी बघा. मम्मीने जी ज्वेलरी आणली होती त्याच्यामधलं हे मी सिलेक्ट करून घेतलेलं आहे. हे खास मम्मीने माझ्यासाठी आणलेलं आहे, देवीचा फोटो आहे. हे मी मला घेतलेलं आहे. आणि ह्या इयरिंग्स तिने माझ्यासाठी खास आणलेल्या आहेत. कशी आहे तिची चॉईस माझ्यासाठी? आणि बघा बाकीच्या बहिणींसाठी काय आणले, त्यांनी त्यांच्या वस्तू घेतलेल्या आहेत. हे बघा. आणि ही माझ्या भावासाठी आणलं आहे. हे बघा, हे सगळ्या वस्तू मम्मी माझ्या आणलेल्या आहे तिच्या नातवांसाठी, गळ्यात कानातलं वगैरे आहे माझ्या छोट्या बहिणीला. आणि हिने पण घातलेलं आहे. प्रत्येकाने आपापल्या वस्तू घेतलेल्या आहेत. ही चिल्लर फॅक्टरी आहे आमच्या घरातली. त्यांनाही आजीनं स्पेशल काहीतरी घेऊन आलेलं आहे. तुला काय दिलेलं आहे आजीनं? आवडलं तुला गिफ्ट? हो. छान आहे ना? हो. हे बघा, ह्या दोघांना हे दिलेलं आहे. दाखव आर्यन काय काय दिलेलं आहे. अरे ते हे छोट्याला गिफ्ट दिलेलं आहे. हे बहिणीनं घालून बसलेली आहे. सेम दिलेलं आहे. तुला आवडलं गिफ्ट? काय काय दिलं आहे तुला? आवडली? आवडली मला. आणि ह्या बहिणीला पण एक गिफ्ट दिलेलं आहे. सेम आम्हाला एक सारखंच आणलेलं आहे.